अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मगरापूर या गावात वार्डात 28 दिवसापासून ग्रामपंचायतने पाणी बंद केल्याने या ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले। आज सकाळपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात झाली असून आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे। आंदोलक आपल्या मागण्यावर ठाम आहे। दलितांवर स्वातंत्र्यानंतर पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने राज्यात देखील संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत। प्रॉब्लेम 2020 वर्षापूर्वीपासूनचा आहे। जेव्हा आम्ही 2005 ला इथे कोणत्याही विहिरीला पाणी नव्हतं आणि टँकरनं पाणी येत होते, तेव्हा 3 टँकर पाणी यायचे आमचं म्हणणं होतं की बा तिन्ही टँकर तिन्ही वॉर्डामध्ये विहिरीमध्ये सोडा आणि समप्रमाणात वाटप करा। ते समप्रमाणात वाटप करत नव्हते, त्या माध्यमातून आम्ही व्हिडिओला निवेदन दिलं। का निवेदन दिलं म्हणून माझ्या घरावर हमला केला आणि माझ्यावर खोटे 300 दाखल केली। तेव्हापासून ही पाण्याची समस्या आहे। जे जे ह्या समस्या सोडवण्यासाठी पुढे येतात त्यांना दाबण्यात येतो, त्यांच्यावर हमले करण्यात येतो, त्या माध्यमातून लोक पुढाकार घेण्यास भीतात। पण आम्ही कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आम्ही प्रत्येक वेळेस अन्यायाच्या विरोधात जेव्हा लढण्याचे प्रयत्न करतो तेव्हा ते दहशत निर्माण करतात। ही समस्या गेल्या 20 वर्षापासूनची आहे। आम्ही वारंवार मागणी केली पण ते हिटलरशाहीने वागतात आणि कोणत्याही प्रकारची समस्या सोडवत नाही। हिटलरशाहीने वागतात? सरपंच, उपसरपंच। नाव काय? जुरारखा पठाण। तुम्ही कशाचा मागणी आहे? वार्ड नंबर 1 ला पूर्ण गावामध्ये प्रत्येकांना नळ कनेक्शन देण्यात यावं, नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी, वार्ड नंबर 1 मधील 1 करता पाण्याच्या टाकीची व्यवस्था करण्यात यावी आणि ह्या 1 महिन्यापासून जेव्हा पाणी बंद आहे कशाच्या आधारावर पाणी त्यांनी बंद केलं त्या माध्यमातून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी। जो व्यक्ती मूलभूत अधिकाराचा हनन करतो, फंडामेंटल राईट, त्या माध्यमातून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल करण्यात यावे आणि प्रशासकीय राजवट लावण्यात यावी, ग्रामपंचायत बरखास्त करण्यात यावी। जोपर्यंत ग्रामपंचायत बरखास्त होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। तसेच संबंधित अधिकारी, सरपंच, उपसरपंच यांच्यावर 1888 दाखल करण्यात यावी। जर आमचं हनन करत असेल कोणी तर त्यांच्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। ठीक। नाव काय? मनोहर रामचंद्र गिडाम।